हातकणंगले तालुक्यातील नेज येथील मेंढपाळ काशीनाथ नरुटे, बाबासू नरुटे, विठ्ठल घोदे, अण्णापै अडगे मेंढपाळांच्या 300 मेंढरांचा तळ नेज गावातील निवृत्ती चव्हाण कुंभार यांच्या शेतात बसायला आहे। सोमवारी पहाटेच्या सुमारास या तळावर लांडग्याने हल्ला करून तारेच्या झोळीत ठेवलेल्या बाबासू नरुटे यांच्या 2 बकऱ्यांना ठार व 8 बकऱ्यांना गंभीर जखमी केलं। या हल्ल्यात मेंढपाळांचं मोठं आर्थिक नुकसान झाले। यावेळी यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे, जिल्हा सरचिटणीस डॉक्टर संभाजी बने यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली आणि मेंढपाळांना आधार दिला व वन अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली। यावेळी वनरक्षक मोहन देसाई यांनी घटनेचा पंचनामा केला। पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर उदय देसाई यांनी मृत बकऱ्यांचं शवविच्छेदन केलं। यावेळी हातकणंगले तालुका अध्यक्ष यशवंत वाकसे, कुंभो शाखाध्यक्ष पप्पू गावडे, महिला तालुका अध्यक्ष तेजस्विनी भानुसे, यशवंत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुंभोज प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।